Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn brainstorming activity part 3rd from the poem Father Returning Home by Dilip Chitre. And friends, if you are new here and haven't subscribed the channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Syllabus of 12th English is completed up to 2.5 and syllabus of 10th English is also completed up to 2.3. All videos are available on this channel and link is also given in the description box. So let's begin. Brainstorming activity part 3rd from the poem Father Returning Home by Dilip Chitre. Question number A4, 3rd. I see him drinking weak tea, eating stale chapati here. Stale chapati stands for stale food, non-nourishing food or diet. Where the part symbolizes the whole, that means food, gives the name of the figure of speech. या ठिकाणी आपल्याला वीक टी स्टेल चपाती याचा अर्थ असा आहे की त्यांना शिळ अन्न म्हणजे स्टेल फूड किंवा नॉन नरिशिंग फूड ज्यामध्ये नरिशमेंट नाही असं फूड त्यांना दिलं जातं किंवा डाएट दिलं जातं. तर वीक टी आणि स्टेल चपातीच्या माध्यमातून या ठिकाणी एक होल पार्ट दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे एका होल पार्टला सिम्बलाइज करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे. म्हणजे त्यांना शिळी चपाती किंवा एक बेचव असा चहा दिला जातो, याचाच अर्थ त्यांना बेचव असं अन्न दिले जाते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि अशा प्रकारे जर एखादा छोटा पार्ट मोठ्या पार्टला सिम्बलाइज करत असेल किंवा एखादा मोठा पार्ट छोट्या पार्टला सिम्बलाइज करत असेल तर अशा ठिकाणी एक फिगर ऑफ स्पीच यूज केला जातो आणि त्या फिगर ऑफ स्पीचला म्हटलं जातं सिनेकडॉक. उदाहरणार्थ आपण बघतो की इंडियन क्रिकेट टीम आहे आणि समजा त्यांनी मॅच जिंकली तर आपण म्हणतो भारत जिंकला. ॲक्च्युली भारत जिंकत नसतो तर भारताची इंडियन क्रिकेट टीम जिंकत असते. परंतु इंडियन क्रिकेट टीम हा जरी छोटा पार्ट असला तरी तो सिम्बलाइज करतो एका मोठ्या पार्टला आणि तो मोठा पार्ट म्हणजे इंडिया देश. तर अशाच प्रकारे या ठिकाणी वीक टी आणि स्टेल चपातीच्या माध्यमातून फादरला शिळ अन्न शिळ फूड किंवा त्यांचं जे डाएट आहे ते अतिशय साध्या दर्जाचा आहे कमी दर्जाचा आहे अशा प्रकारे दर्शवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. म्हणून या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे सिनेकडॉक. पुढचा प्रश्न, राईट अ काउंटर व्ह्यू ऑन द फॉलोइंग टॉपिक. एव्हरी डे इज अ मदर्स फादर्स डे. प्रत्येक दिवस हा मदर्स डे आहे फादर्स डे आहे, म्हणजे कोणताही असा स्पेशल डे त्यासाठी सेलिब्रेट करायची गरज नाही. या मुद्द्यावर आपल्याला एक काउंटर व्ह्यू बनवायचं आहे, एक आपल्याला आपलं विरोधाभाशी मत बनवायचं आहे. कशाचा विरोध? तर मदर्स डे आणि फादर्स डे हे जे आपण सेलिब्रेट करतो तर हे करण्याची काहीच गरज नाही, हे मत आपल्याला मांडायचं आहे. तर ते मत मांडण्यासाठी आपल्याला एक काउंटर व्ह्यू बनवायचं आहे. मुद्दे आहेत, इफ यू लव देम यू डोंट नीड टू वेट फॉर सच डेज. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांवर प्रेम करत असाल तर तुम्हाला अशा दिवसांची वाट बघण्याची गरज नाही. बी, सेलिब्रेटिंग डेज इज जस्ट अ फॉर्मॅलिटी. आणि असे दिवस जे आपण साजरे करतो ना तर ते साजरे करणे म्हणजे केवळ एक फॉर्मॅलिटी करण्यासारखं आहे. तिसरं, सेलिब्रेशन्स ऑफ द डेज कंडिशन युअर एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स. आणि अशा प्रकारचे दिवस आपण साजरे करतो म्हणजे आपण आपल्या इमोशनला एक कंडिशन लावल्यासारखं काम आहे. वास्तविक आपण आपल्या इमोशनला कंडिशनमध्ये टाकू शकत नाही. म्हणजेच आपल्याला आपल्या आईवडिलांवर प्रेम करण्यासाठी कुठली कंडिशन कुठल्या अटीची आवश्यकता नसते. आणि डी, इट इज अ काइंड ऑफ प्रिटेक्स्ट टू निग्लेक्ट युअर एव्हरीडे रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे अशा प्रकारचे दिवस साजरे करणे म्हणजे एखाद्या प्रकारचं प्रिटेक्स्ट, म्हणजे एखादा बहाणा किंवा एखादी सबब. कशासाठी? तर तुमची जी काही एव्हरीडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्या आईवडिलाप्रती ती तुम्हाला निग्लेक्ट करायची आहे आणि केवळ एक दिवस त्यांच्यावर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही असे दिवस साजरे करता. तर अशा प्रकारचं एकंदर व्ह्यू या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे. वी लव अवर पेरेंट्स अँड लाईक देम व्हेरी मच. अवर बिहेवियर शुड बी लव्हिंग अँड रिस्पेक्टफुल फॉर अवर पेरेंट्स. दे ऑल्सो लव अस. व्हेन वी लव अवर पेरेंट्स वी डोंट नीड टू सेलिब्रेट एनी डे लाईक मदर्स डे ऑर फादर्स डे स्पेशली बिकॉज सेलिब्रेटिंग सच डेज इज नथिंग बट जस्ट फॉर्मॅलिटीज. म्हणजे जर आपण आपल्या आईवडिलांवर प्रेम करत असू तर आपल्याला अशा प्रकारे कुठलेही दिवस साजरा करण्याची काही गरज नाही. आणि आपण आपल्या आईवडिलांवर प्रेम तर केलंच पाहिजे पण त्यांचा रिस्पेक्ट पण केला पाहिजे. ते आपल्यावर प्रेम करतात तसेच आपण पण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे.
We love our parents and our parents also love their children. This love regarding each other is unconditional. There is no condition for love. But celebrating such fathers or mothers' days condition our expression of emotions. म्हणजे ज्या वेळेला आपण आपल्या आईवडिलांवर प्रेम करतो आणि आपले आईवडील हे आपल्यावर प्रेम करतात तर त्यामध्ये कुठलीही कंडिशन नसते. हे जे लव असते ते अनकंडिशनल असते, म्हणजे कुठल्याही अटीची त्यामध्ये पूर्तता केल्या जात नाही किंवा कुठलीही अट कोणी लावत नाही, म्हणजे विना अट हे सर्व प्रेम असते. परंतु अशा प्रकारचे सेलिब्रेशन करण्यामुळे काय होते तर आपले जे एक्सप्रेशन्स आहे, इमोशन्सचं आपल्याला जे एक्सप्रेशन्स करावं लागतं, तर जणू काही आपण एक कंडिशन टाकल्यासारखं त्यामध्ये दिसून येईल. नैसर्गिकता त्यामध्ये आपल्याला दिसून येणार नाही, एक नात्यांची कृत्रिमता आपल्याला त्यामध्ये दिसून येईल. म्हणून अशा प्रकारचे दिवस साजरे करणे हे काहीही गरजेचं नाही. When we love our parents very much, we don't need to celebrate any type of day, and if we celebrate such days, it is definite that it is a pretext to neglect our responsibilities. It means we just want to make a show of our love on such particular day. आणि जर आपण अशा प्रकारचे दिवस जर सेलिब्रेट करत असू तर याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की आपण आपल्या आईवडिलांवर फार काही प्रेम करत नाही, फक्त ते प्रेम आहे असं दाखवण्यासाठी अशा प्रकारचे दिवस आपण साजरे करत असतो आणि आपलं जे लव आहे त्याचा शो ऑफ करत असतो, त्याचं प्रदर्शन आपण मांडत असतो. आणि अशा प्रकारे हे लोक बहाणा करतात आणि आपल्या आईवडिलांवर आम्ही किती प्रेम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, लोकांसमोर त्या प्रेमाचं प्रदर्शन मांडतात. ॲक्च्युली ते लोक प्रेमच करत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे मदर्स डे किंवा फादर्स डे सेलिब्रेट करण्याची काहीच गरज नाही. क्वेश्चन नंबर A5 सेकंड. कंडक्ट अ ग्रुप डिस्कशन ऑन द रोल ऑफ चिल्ड्रेन टुवर्ड्स देअर पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन. मुलांचा आपल्या आईवडिलांविषयी आणि सिनियर सिटीजन या लोकांविषयी जे काही आपलं कर्तव्य आहे, त्यांचा जो काही रोल आहे, तर तो रोल कसा असला पाहिजे त्याबद्दल आपल्याला एक ग्रुप डिस्कशन कंडक्ट करायचं आहे. म्हणजे मुलांनी आपल्या आईवडिलांशी कसं वागावं, त्यांनी आपल्या आईवडिलांविषयी आणि सिनियर सिटीजनच्या विषयी मुलांचे काय कर्तव्य आहे, तर अशा प्रकारचं एकंदर आपल्याला डिस्कशन या ठिकाणी करायचं आहे. अवर पेरेंट्स लव अस अँड टेक केअर ऑफ अस फ्रॉम अवर चाइल्डहूड. सिमिलरली चिल्ड्रेन नीड टू टेक केअर ऑफ देअर पेरेंट्स. चिल्ड्रन मस्ट लव अँड रिस्पेक्ट देअर पेरेंट्स अँड ट्राय टू अंडरस्टँड फिलिंग्स ऑफ देअर पेरेंट्स. ज्याप्रमाणे आईवडील आपल्यावर बालपणापासूनच प्रेम करत असतात, त्याचप्रमाणे आपण पण आपल्या आईवडिलांवर प्रेम केलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे, त्यांचं जे काही फिलिंग्स आहे त्यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे, त्यांच्या भावनेची कदर केली पाहिजे. पेरेंट्स हॅव ड्रीम्स अबाउट देअर चिल्ड्रेन. चिल्ड्रेन मस्ट ट्राय टू अचीव व्हॉट देअर पेरेंट्स आर विलिंग टू. आपल्या आईवडिलांच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतात, त्यांचे काही स्वप्न असतात, ते स्वप्न पूर्ण करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. चिल्ड्रेन शूड सपोर्ट देअर पेरेंट्स मेंटली अँड इकॉनॉमिकली इन देअर ओल्ड एज. आणि आईवडिलांच्या म्हातारपणामध्ये आपण त्यांना मदत केली पाहिजे मेंटली आणि इकॉनॉमिकली, म्हणजे त्यांना मानसिक आधार आणि पैशाच्या स्वरूपात सुद्धा आपण आधार दिला पाहिजे. चिल्ड्रेन ऑफ टुडे नीड टू बिहेव कर्टियसली विथ पेरेंट्स अँड अदर सिनियर सिटीजन्स. आजच्या युगामध्ये चिल्ड्रेननी आपल्या आईवडिलांसोबत आणि सिनियर सिटीजन्ससोबत कर्टियसली बिहेव केलं पाहिजे. सौजन्यशीलता त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला दिसून आली पाहिजे. Children of this modern world should not forget the culture of our country that senior citizens or parents are worshipable like God. आणि आपल्या या मुलांनी भारताचं जे कल्चर आहे, संस्कृती आहे, ती विसरायला नको की आपल्या भारताचे जे पेरेंट्स आहे, आपले आईवडील किंवा जे काही सिनियर सिटीजन्स असतात, वयोवृद्ध लोक असतात, मोठे लोक असतात, ते देवासमान असतात. त्यांचं आपण देवाप्रमाणे त्यांना पूजलं पाहिजे, म्हणजे त्यांना देवाप्रमाणे आपण पाहिलं पाहिजे. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फार चांगला असला पाहिजे. त्यांचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. दे शूड ट्राय टू सीक ब्लेसिंग्स फ्रॉम ऑल एल्डर्स. आणि चिल्ड्रेनने या सर्व एल्डर्सकडून, आपल्या आईवडिलांकडून नेहमीच आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी या लोकांसोबत अतिशय चांगल्या प्रकारे राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. क्वेश्चन नंबर A5 मधलं चौथं. कंपोज अ शॉर्ट पोयम इन अबाउट 4 to 6 लाईन्स ऑन युअर फादर. तुमच्या वडिलांवर एक कविता करा, एक कविता कंपोज करा जी 4 to 6 लाईनमध्ये असली पाहिजे. कवितेचं नाव आहे माय फादर. ही सीम्स अनकेअरिंग बट इज नॉट. म्हणजे माझे वडील कसे वाटतात, अनकेअरिंग वाटतात, पण ते तसे नसतात, म्हणजे ते केअरिंग असतात. ही लुक्स वरीड बट शोज नॉट.
ते वरीड असतात, ते खूप वेळा चिंताग्रस्त दिसतात, परंतु ते चिंताग्रस्त आहेत हे सांगण्याचा प्रयत्न किंवा दाखवण्याचा प्रयत्न ते करत नाहीत. ही इज लव्हिंग, ऑनेस्ट अँड स्ट्रिक्ट. ते फार प्रेमळ आहे, प्रामाणिक आहे आणि स्ट्रिक्टसुद्धा. मेक्स अस हॅपी युझिंग ऑल ट्रिक्स, आणि सर्व ट्रिक्सचा वापर करून ते आम्हाला हॅपी करतात. ही सीज ड्रीम्स इन अवर आईज, आणि आपले फादर आपल्या डोळ्यांमध्ये म्हणजे त्यांच्या मुलांच्या डोळ्यांमध्ये त्यांची स्वप्न बघतात. मेक्स अस स्ट्रॉंग, करिजियस अँड वाईज, आणि आपल्या मुलांना ते स्ट्रॉंग बनवतात, करिजियस बनवतात, आणि त्यासोबतच वाईज म्हणजे हुशार बनवतात, शहाणं बनवतात. पुढचा प्रश्न आहे, राईट अ कॅरेक्टर स्केच ऑफ युअर फॅमिली मेंबर. तुमच्या फॅमिलीमधल्या कुठल्याही सदस्याचं एक कॅरेक्टर स्केच या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, म्हणजे त्यांचं चरित्र वर्णन किंवा त्यांच्याबद्दल एकंदर माहिती आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. आपण आता मेंबर घेतलेले आहे माय फादर. माय फादर इज द बॅकबोन ऑफ अवर फॅमिली. ही वर्क्स डे अँड नाईट फॉर ब्रेड अँड बटर ऑफ अवर फॅमिली. ही इज व्हेरी हार्ड वर्किंग, पंक्चुअल, लॉयल, लव्हिंग अँड समटाईम्स स्ट्रिक्ट टू. ही इज अ फार्मर. ही वर्क्स ऑन अ फार्म, स्ट्राइव्स टू प्रोड्यूस फूड फॉर ऑल. ही इज व्हेरी जनरस. ही थिंक्स ऑफ एव्हरी वन इन द फॅमिली अँड एंटायर फॅमिली लव्ज हिम अ लॉट. हाऊ मच ही अर्न्स दॅट इज नॉट मोर इम्पॉर्टंट फॉर अस, बट हिज प्रेझन्स इज मोर प्रेशियस दॅन एनी ट्रेझर. वी कॅन स्लीप साऊंडली बिकॉज ऑफ हिम. कोणतेही फादर हे त्या फॅमिलीचं बॅकबोन असते, आणि ते फादर त्यांच्या फॅमिलीसाठी ब्रेड आणि बटर मिळवण्यासाठी काम करत असतात. प्रत्येकच फादर हार्ड वर्किंग असतात, पंक्चुअल म्हणजे ते वेळेला पाळणारे असतात, लॉयल असतात, निष्ठावंत असतात आणि लव्हिंग असतात आपल्या फॅमिलीसाठी, आणि बऱ्याचदा ते स्ट्रिक्ट पण असतात. या ठिकाणी वर्णन केलेले फादर हे फार्मर आहे. ते फार्मवर काम करतात आणि अन्नधान्य पिकवतात, सगळ्या लोकांसाठी अन्नधान्य पिकवण्याचं काम ते करतात. ते फारच जनरस आहे, दयाळू आहे. ते सर्वांचा विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्या फॅमिलीमधले सर्वच लोक त्यांच्यावर प्रेम करतात. ते किती कमावतात हे महत्त्वाचं नाही, परंतु त्यांचं जे प्रेझेन्स आहे, त्यांचं कुटुंबामध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे, आणि ते असणं एखाद्या खजिन्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे. आम्ही जे रात्रीला साऊंडली झोपतो ते त्यांच्याचमुळे, कारण आम्हाला माहीत असते की आमचे फादर आमच्या घरामध्ये आहे, त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट थर्ड फ्रॉम द पोयम फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. वर्ग 10वा आणि वर्ग 12वीचा इंग्रजी विषयाचा बराचसा सिलॅबस या चॅनलवर आपण कम्प्लीट केलेला आहे, आणि सर्व व्हिडिओज या चॅनलवर म्हणजे मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलवर उपलब्ध आहेत, आणि त्याची लिंकसुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.